छपाकट सोड आता हे खेळाची रीत रे, स्पर्धा हे तर तुझी तुझ्याशी हार सो वाजीत रे, जगून घे तू स्वप्न उद्याचे, तरी असू दे भान स्वतःचे, धाव तू भर धाव आहे जिंदगी, जिंदगी नो डाउट जिंदगी, जिंदगी नो डाउट जिंदगी, हसता हसता छाती वरती झेलून घे तूफान आलं, नजरे मध्ये नजर रोखुनी उत्तर दे आव्हान आलं, अंधार दाना भीती कशाची कशाची, मशाल आहे हाती आता यशाची, धाव तू पर धाव आहे जिंदगी, काही नाही अगं, स्कूटी व्यवस्थित घरी पोहोचली ना हे कन्फर्म करायला कॉल केला. एक मिनिट, तुझ्या ड्रायव्हरने नाही सांगितलं का तुला? स्नेह आहे मला अजिबात आवडलेला नाहीये. बर मग आता काय? आता काय, त्या अजिंक्यापासून लांब राहायचं आता, बस बाय. पप्पा मी ज्यांना गुरु मानतो ते मला शिष्य मानतच नाहीये. पप्पा मला गुरु हवाय. मावशी, काल रात्रीपर्यंत नवरात्रीच्या खरेदीच्या गोष्टी करत होते. आता औरंगाबादला जायची तयारी, नवरात्रामध्ये जायला पाहिजे का तुला तिथे? अगं काय करणार मावशी, आता आहे 5 दिवसांचं ट्रेनिंग, दरवर्षीच असतं. अगं पण मागच्याच वर्षी गेली होतीस ना तू, दरवर्षी जाऊन काय तेच तेच शिकायचंय? हो गेले होते, खरं तर या वर्षी ना त्या सोमण मॅडमना जायचं होतं, पण आज सकाळीच नाही का त्यांचा फोन आला त्यांना जमणार नाहीये, त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. आता दुसरं कोण जाणार? काही प्रॉब्लेम वगैरे नाहीये, घट बसतायत ना म्हणून थांबली ती. राहू दे ग मावशी. बरं झालं का तुमचं? ताई तुझी बॅग रेडी आहे? अरे पण तू कशाला गेलीस सचू? मी करते ना पॅकिंग. ताई अगं इतके दिवस माझ्या सगळ्या गोष्टी तूच पाहत होतीस ना. म्हणजे माझं क्रिकेटचं किट रेडी आहे का नाही, माझा मिल्कशेक रेडी आहे का नाही, रदर माझ्या सगळ्याच गोष्टी. मग मी तुला एक दिवस हेल्प केली तर काय फरक पडतो? बर ठीक आहे, चल. आणि तिकडे पोहोचल्यावर आम्हाला फोन कर. हो बाबा, अजून काही नाही? काही नाही. बर चल माई, निघतो आम्ही. आम्ही? आता तू कशाला सचू? तू आलास ना सकाळी मिंकीला शाळेत सोडून. मी स्वारगेटला सोडतो ना तुला, चल. पण मी जाईन ना अप्पू बरोबर, मला उशीर होणार आहे आज निघायला. हे बघ तिचं काहीतरी बोलत, मी सोडतोय ना, चल. बर चला, मावशी येते. अप्पा अप्पा नमस्कार कर. मावशी अग सांभाळून जा ग. हो चल अप्पू, बाय बाय. सचू माझी काळजी तर मी घेईनच रे, पण काल रात्री तू जसं वागला होतास ना तसं करू नकोस ना परत. ताई आय नो मी काल रात्री वागलो ते चुकीचंच होत, पण मी खरंच खूप अपसेट होतो ग, आणि असं रात्रीचं कोणाला न सांगता बाहेर जाणं चुकीचंच आहे. माई अप्पा आय रिअली सॉरी, पण रांगणेकर सरांमुळे माझे होप संपले होते. अरे असे कसे संपले? नाही म्हणजे भले रांगणेकरांनी तुला खेळू दिलं नाही, पण ग्राउंडवर जाऊन तू खेळू शकतोस ना. मग काय, आणि रांगणेकर डी वगैरे लेबल लावून फिरत असले ना तरीही आरसीसी पेक्षा चांगले क्लब्स आहेत आपल्या इकडे. असतीलही, पण त्यांच्यासारखे शिकवणारे तेच आहेत, मला इतर कुठल्या क्लब मध्ये तसं नाही शिकता येणार. जाऊ दे, मी करतो बाकीचे चौकशी, मनालाही सांगितलंय, आणि आता ताईला सोडलं की मनाला भेटणार आहे मी. चलो बाय. बर चला निघूया. चल मावशी अप्पा येते. अप्पू किको, ए किको आवर लवकर, तुझा आवरेपर्यंत इथे मधली सुट्टी होईल शाळेची. हो ना,
इकू तू कस बाबांसारखं स्टाईल मारत वाचत वाचत ब्रेकफास्ट नको करत बसूस. हा आणि स्टडी टेबलवर बसून ब्रेकफास्ट करतोस जर बाबांना कळलं तर बाबा वेगळी शाळा घेतील तुझी. आवर रे. बरं स्नेहा, तू दूध पिऊन घे आणि आल्यावर नाश्ता कर. हा स्नेहा, मला एक सांग, तू काल रात्री एवढ्या उशिरा कोणाशी बोलत होतीस फोनवर? मी? तुला कोणी सांगितलं? कोण सांगणार? किकू. अगं पण तो तर गाड झोपेत होता, त्याने कधी बघितलं? अगं तुला माहितीये ना, त्याला मध्यरात्री उठण्याची सवय आहे. तो रात्री उठला असताना तुझ्या फोनचा स्क्रीन लाईट ऑन दिसला त्याला. मग? मग काही नाही ग, जीजींनी केलं गप त्याला. अगं पण खरं काय खोटं काय मला काही कळे ना म्हणून विचारते तुला. अगं आई, काल रात्री मी ऑन केला होता मोबाईल पण अप्पूशी बोलण्यासाठी. का ग, काय झालं? झालं काहीच नाहीये. मी काल नेटवरती सर्च करत होते आपल्या घराच्या आजूबाजूला कुठले क्रिकेट क्लब आहेत का, सचिनला सजेस्ट करायला. स्नेहा, हे काय कारण झालं का एवढ्या रात्री फोन करायचं? हे सगळं तू सकाळी फोन करून सुद्धा सांगू शकत होतीस की नाही? आई आय नो, पण काल सचिन खरंच खूप अपसेट होता. सो अगं पण हे सगळं किकू जीजींकडे बोलला म्हणून ठीक आहे ग, जीजी समजूतदार आहेत, पण तो बाबांकडे बोलला असता तर काय झालं असतं कळतंय ना तुला. हे बघ, पुन्हा असं काही करू नकोस. हा बरं, चल दूध संपव लवकर. अरे किकू, ए बाबा किकू, आटपणार रे लवकर. त्या मुलाचं ना कधी वेळेत आटपणार नाही. स्नेहा तू खाली जा आणि स्कूटी स्टार्ट कर, मी पाठवते त्याला. बर. मला सांग, सचिनच्या कोचिंगचं काय झालं? पण सच्चा रांगणे करकी ऐसी की तैसी, उसने दरवाजा बंद कर दिया तो क्यों हो गया? और हम दूसरा रास्ता नहीं ढूंढ सकते हैं? अरे सच्चा, ए बग, आ, एक से बढ़कर एक क्रिकेट क्लब, और तुझा क्रिकेटर बनने का ख्वाब यही पूरा होगा, और वो भी एकदम किफायती और वाजिफ दामों में. काय बोलतो इस तू? और जो कुछ एक क्लब के डिटेल्स में लिखा है देख, ये उनका नंबर. अरे मला तुला कळत नाही यार, रांगणेकर सरांशिवाय बेस्ट मला कोणीच शिकवू शकत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे हे बघ ना, आपण इतके दिवस क्रिकेट खेळतो आता, पण त्या रांगणेकर सरांच्या क्लब मधल्या मुलानं 3 बॉल मध्ये मला माझी लायकी दाखवली. आणि बघ, काय तुला माहिती आहे ना, कुठल्याही क्रिकेटरसाठी त्याचं फुटवर्क हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. पण तो की हो गया, विदाउट फुटवर्क एवढे रन्स काढलेस की आजवर? अरे मन्या मन्या, हे बघ मी आज काय खेळतोय ना त्याचा अभ्यास कदाचित समोरच्या बॉलरला आत्ता नाही करता येणार, पण उद्याला मी जर एखादी जरी इंटरनॅशनल मॅच खेळलो ना, तर माझ्या आधीच्या मॅचचं फुटेज बघून तो बॉलर माझे वीक पॉइंट सहज हेरू शकतो. हो रे, एक्झॅक्टली. तो वीक पॉइंट का उपाय? अरे इम्प्रूव्हमेंट. आणि त्यासाठी हवाय मला राईट गायडन्स. देवा मला कोच हवाय, एक चांगला कोच पाठव देवा. मला हाक मारली. तुम्ही देव आहात का? तो देवाला सांगतोय देवाला. माझं नाव देवेंद्र मोरे, लोक मला देवा म्हणतात. ए अप्पू, झालं झालं का? ए झाली का लिस्ट करून आवर की? हो झालं. काय एवढं लिहितेस देवाला माहिती? चल काय लिहिलं एवढं? निबंध ते हा काय ग? लायनर, परफ्यूम, लिपस्टिक, लिप ग्लॉस, नेल पेंट. अगं काय हे काय काय लिस्ट आहे? आणि माय लिस्ट मध्ये लिहिलेल्या ब्रँडच्याच वस्तू आणा, नाहीतर आणशील कोणत्याही. हो का?
नवरात्रीचे उपवास भरू नकोस कधी आणि हे सगळं तुला न चुकता लागतं. पण नवरात्र आहे अगं, पण हे सगळं नेहमीच घेत असतेस तू. आता नवीन कशाला पाहिजे परत? मा इतकं काय नाही या लिस्ट मध्ये. ए बाई, मागच्या वर्षी घेतलेला घागरा चोली आहे ना, तेव्हा तोच घालायचा. नवीन घ्यायची काही गरज नाहीये. पैसा पैसा जमून संसार करायची वेळ आली तर काय होणार आहे ते देवालाच माहिती. एकट्या कोणता विषय कुठे घेऊन जातेस तू? आणि हो, एवढंच असेल ना पैशाचं तर मी माझ्या स्वतःच्या पॉकेट मनी मधून आणेन नवीन ड्रेस. बचत करायला हल्ली ना तू सारखं ब्रँड ब्रँड करायला लागलीस. हा अग, वस्तू घेताना किंमत आणि तो ब्रँड बघायची गरज नसते. माई क्वालिटी नावाची सुद्धा एक गोष्ट असते माई. हा हो का? हो, आणि ब्रँडेड वस्तू वापरून काय आपलं नुकसान होत नाही. माई ते सगळं जाऊ दे, तू मला सांग त्या लिस्ट मधल्या वस्तू तू आणणार आहेस की नाही. नाही आणणार नाही. हेगडे क्रिकेट क्लब हो बढिया वाटतो देख. नाही यार मना, मी चौकशी केली, फार काय चांगला नाही. पीसीसी म्हणून पीसीसी पीसीसी म्हणजे पराडकर क्रिकेट क्लब. पीसीसी आपल्या शहरातील बेस्ट क्रिकेट क्लब आहे हे म्हणायला हरकत नाही आपल्याला. मी आणि आप्पा आजच जाऊन चौकशी करून येतो. येस, बघूया इथे तरी काय घडतंय का आयुष्यात. लवकरात लवकर चांगला कोश शोधायला पाहिजे. होय सच्चा, तुझा असा क्रिकेट वरचा प्रेम पाहून मेरा सीना आहे ना असा चौडा हो जाता है. म्हणा क्रिकेट हाच माझा सोलर आहे. क्रिकेट नाही तर मी सुद्धा नाही. क्रिकेट हा क्रिकेटचा ना किडा घुसल्या प्रत्येकाच्या डोक्यात. बॉल आणि बॅट आयुष्याची माती करते. ओ काका, काहीतरीच काय बोलतोय उगाच. हो नाही, तुला असं वाटत मी काहीतरीच बोलतोय, पण हा किडा एकदा डोक्यात घुसला ना की आयुष्य माती मरवत. काही कामधंदा नाही, चल्ली बॅट की निघाले सगळे टिकूजी राव. हो काका, तुम्ही तुमचं काम करा ना, क्रिकेटवर कशाला राग करते उगाच. जाऊ दे यार सच्चा, साधे इलेक्ट्रिशियन को की पता की क्रिकेट क्या होता है. मी काम करत असताना हा जर बॉल मध्ये आला ना तर दोन तुकडे करून टाकीन त्याचे. डोक्यावर पडलाय का माणूस? कोण आहे कोण? काय माहित, काही नाही, इलेक्ट्रिकची काम करताना ना शॉक लागलेला दिसतोय. परिणाम झालाय डोक्यावर त्याच्या. क्रिकेटशी याचं काय वाकड आहे? तेच म्हणतोय. छोड यार, अदरक की जाने की बंदर. बंदर की? अरे सोड सोड, चल जाऊ आपण, चल थांब. हा अप्पा, हो मी पाहिलेत एक दोन क्लब्स, आपण चौकशी करून येऊया लगेच. हो हो, आलो आलोच मी, घरी आलो ना. ए अप्पा थांबलेत, मी निघतो आता. ओ जा यार जा, सिर्फ दुआ कर कि वहां पे कोई रांगणे कर दी कॉपी ना हो. हाँ चल बोलतो मी, बाय. चल बाय. शी यार, काहीच धड नाहीये माझ्याकडे, सगळं वापरून झालेलं आहे. ची कशी जाऊ मी दांडियाला? स्नेहा तीच माझी मदत करू शकते. बोल ना अप्पू. अगं झाली का तुझी तयारी? कसली? काय तुझं अगं इव्हेंट आहे ना संध्याकाळी दांडियाचा. हो म्हणजे जावं तर लागेल. इन्व्हाइट केलंय ना सगळ्यांना, असं आई म्हणत होती. मला नाहीच आहे काही इंटरेस्ट. आता येतेस ना? बरं मला सांग तू काय घालतेस? तुझ्याकडे काय बाबा स्टॉक आहे सगळा, घागरा चन्या चोली शरारा, काय घालणार आहेस त्यापैकी? तुला खरं सांगू अप्पू, मी काहीही विचार केलेला नाहीये ह्यावर. इनफॅक्ट मी वाचत बसले होते आता. अप्पू अगं नेक्स्ट वीक सबमिशन आहे आपलं. मी कसली बोर आहेस तूच नाही हा. अगं सबमिशन नेक्स्ट वीक आहे, दांडिया संध्याकाळी आहे, माहितीये ना. आणि तू प्लीज अभ्यासाचा विषय सुद्धा काढू नकोस. ऑलरेडी मूड ऑफ झालाय माझा. माई मला नवीन घागरा चोली घेऊनच देत नाहीये. मग बरोबर आहे ना, प्रत्येक इव्हेंट साठी तू जर नवीन ड्रेस मागणार असशील तर काय चुकलं माईंच? अरे मग काय झालं ते सोड, ज्या कामासाठी कॉल केलाय ते ऐक. स्नेहा त्या दिवशी ते नवीन ऑर्नामेंट घेतले ना, ते आहेत का तुझ्याकडे? आहेत. ते तू घालणारच का? तुला हवेत ना, देते मी. सो नाईस ऑफ यू, लव्ह यू स्नेहा, लव्ह यू अ लॉट. ऐक ना, आता मला खूप तयारी करायची, मी फोन ठेवते, भेटू आपण.
बाय बाय ग कोण करतय एक दिवसापुरती खरेदी तू ऐकलंस हो मग अग अप्पू आपली तिला आतापासूनच नवरात्री फीवर चढलाय हा अरे बापरे रात्रीच्या दांडियाची तयारी आतापासूनच सचिन एवढे सगळे मोठे मोठे खेळाडू सगळे तुझं कौतुक करत होते आणि मुख्य म्हणजे तुला नावानिशी ओळखत होते ते ठीक आहे ना त्याचे ओढ काय मी एकतर गेलो तर तिथे खूपसे प्लेअर माझ्या ओळखीचे होते मान्य आहे मला त्याच्यापैकी कोणीतरी सांगितलं असेल माझं नाव नाही नाही तसं नाही पण तू स्कूल लेवल पासून काय गेम खेळलाय ते सगळं त्यांना माहीत होतं नावानिशी अप्पा तेच ना हे बघा मला माझी स्तुती करणारा कोच नकोय मला माझे ड्रॉबॅक सांगणारा कोच हवाय आणि मला माझी स्तुती ऐकायचीच नाहीये माझे ड्रॉबॅक्स काय आहेत अप्पा स्लिंग ऍक्शन बॉलिंग बाउन्सर व्हाईट फुटवर हे माझे ड्रॉबॅक्स आहेत आणि हे ड्रॉबॅक्स त्यांना कळलेच नाहीयेत ते फक्त रांगणेकर सरांना कळलेत त्यामुळे पुन्हा पुन्हा हेच सिद्ध होत आहे की रांगणेकर सरांशिवाय चांगला कोच मला मिळूच शकत नाही काय जाऊन आला क्लब मध्ये काय काय झालं काम मग म्हणजे सचूचा खेळ आवडला नाही का त्यांना नाही नाही अगं खेळ आवडलाच पण साहेबांनाच ते बाकी कोणी कोच आवडलेले नाहीत बघूया काहीतरी मार्ग निघेल पुन्हा एकदा रांगणेकरांशी बोलतो मी पाहूया काय होतंय मग आता काय करायचं बघू पुन्हा बोलावं लागेल अरे सचित अरे त्या इस्त्रीवाल्याचे पैसे द्यायचे राहिले जरा देऊन येतोस वर जाऊ नका तुम्ही पिशव्या गेला येतो सॉरी 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 अरे बरं झालं भेटलास तू मी तुझ्याच घरी जात होते कशाला अरे अप्पूला ही ज्वेलरी द्यायची होती ना सू का लग्न आहे कोणाचं तेवढं नटायला अरे लग्न नाहीये सरपोतदारांनी दांडिया ऑर्गनाइज केलाय ना सगळ्यांना इन्व्हाइट केलंय मला काही इंटरेस्ट नाहीये आता बर ठीक आहे तुला इंटरेस्ट नाहीये ना मसूद ज्याच्यात तुला इंटरेस्ट आहे त्याच्याबद्दल सांग क्रिकेट क्लबचं काय झालं अख्ख्या पुण्याची वारी केली आहे रांगणेकर सरांशिवाय बेस्ट कोच मिळतच नाहीये मला आणि मे बी मिळणारही नाही ठीक आहे सच्चू टेन्शन नको घेऊस तू होईल सगळं बर हे अप्पूला जा मी रांगणेकरांना जाऊन भेटतो काहीतरी मार्ग निघेल का सगळं व्यवस्थित होईल देव आहे आपल्या पाठीशी चला निघूया येतोय की नाही आपला दांडिया दांडगात झाला पाहिजे काय अरे तार पारंपरिक गाणी घेऊ ज्ञान म्हणतो रे डीजे असा कडाडला पाहिजे की आजूबाजूच्या घरातल्या किचन मधली भांडी कपाट सकत दणदणली पाहिजे चला निघूया आपण थांब ग जरा आले तर भेटूया ना मला काही बोलायचं नाहीये त्यांच्याशी आपल्या सचूचं नुकसान केलंय त्याने अरे भाभी वॉटर आहेत आपले ते कळलं की नाही नमस्कार नमस्कार देसाई पती पत्नी नमस्कार कसे आहात मी आपल्या वार्डातला दिग्गज माननीय नगरसेवक सरपोतदार आपल्या सभागृहात अभूतपूर्व असलेले दांडिया महोत्सवाचे निमंत्रण करतो आणि माझ्या आयोजनाला मान देऊन तुम्ही यावे अशी विनंती करतो काय चुकलं काय आपण आयोजन करतोय निमंत्रणाला मान देऊन सर्वांनी यायचं तेच बोललो मी आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत एक्स इंडिया क्रिकेटर मिस्टर सतीश रांगणेकर अरे मी बोलतोय ना अप्पा देसाई तसा आपण गणपती उत्सव सगळ्यांनी एकत्र साजरा केला तसाच नवरात्री उत्सव सगळ्यांनी एकत्र साजरा करायचा आहे काय झालं अप्पा गणपती उत्सवातलं माझं भाषण तुम्हाला आवडलं नाही काय नाही नाही तसं नाही साहेब पण सरपोतदार साहेब त्यावेळेला सचिन जे काही वागला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो त्या विषयी नंतर बोलू मनात ते ठेवू नका आधी दांडिया मग दसरा
बाकी सगळे इसरा तेव्हा वहिनी आणि अप्पा तुम्ही नक्की यायचं बरं का दांडियाला तुम्ही जर नाही आलात तर मात्र तुमचा आमच्यावरचा राग अजून गेला नाही असा मला वाटत नाही येऊ आम्ही बर येऊ साहेब चला काय हो ह्यांच्यामुळे ह्यांच्यामुळे अपमान झाला तुमचा गणपती सगळ्यांसमोर हो एवढा रिस्पेक्ट देऊन काय बोलवताय तुम्ही अरे मी तर म्हणतो बोलवायलाच नको होत अरे बाबा मी योग्य तेच केलेलं आहे तुमच्या क्रिकेट सारखं नसतं आला बॉल ठोकला राजकारणात अपमान नावाचं मांजर हळूहळू हळूहळू कोरवाळायचं असतं आणि योग्य वेळ आली द्यायचं फास्ट करून सोडून अंगावर म्हणजे अरे म्हणजे रंगेल आपला दांडिया दांडगा संधी साधेल लांडगा हा तुम्ही असं पोएट्री सारखं बोलत जाऊ नको काय आहे ते सरळ सांगा ना अरे पोएम केली ना तर भाषणाला असं वजन येत रे तुला नाही कळणार तू तुझ्या खेळावरती कॉन्सन्ट्रेट कर हा त्या आप्पाचं आणि त्या सचिनचं काय करायचं त्यांचा ठराव मी माझ्या मेंदूच्या विधिमंडळात आधीच पास केलेला आहे